स्त्री अनेक अवतार घेते,
अर्थात उतारा मधुर बुआ जिथे जिथे जाते तिथे तिथे आपलं नाव रोशन करण्याचा प्रयत्न करत असते नाही का बुवा. आज भजनाच्या माध्यमातून सुद्धा साचीमुळे हिने आपला कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. परमेश्वर तिला उदंडच आयुष्य देव अशी प्रार्थना परमेश्वराच्या कारण बुवा जीवनामध्ये संगत फार महत्वाची आहे. संगत फार महत्वाची आहे बुवा. जर बाबळीच्या शेजारी जर बुवा केळीचं झाड जर वाढलं तर त्या बाबळीच्या काट्याने त्या केळीच्या पानं संपूर्ण फाडून जातात. पण चंदनाच्या शेजारी जर बुवा कडुलिंबाचं झाड वाढलं तर त्या कडुलिंबाच्या झाडाला सुद्धा बुवा चंदनाचा वास येतो नाही का. जसा प्रभू रामचंद्राच्या सहवासामध्ये हनुमंत धन्य झाला. प्रभू रामचंद्रांच्या सहवासामध्ये हनुमंत धन्य झाला. श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा ठरला बुवा. याच्या उलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म आणि कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही बुवा त्यांचा नाश झाला. म्हणून संगत आपण कोणाची केली पाहिजे याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. थोडक्यात जर सांगायचा जर झाला तर चण्याने जर गुळाची संगत केल्याने तर त्याचा प्रसाद बनतो नाही काय. चण्याने जर गुळाची संगत केली तर त्याचा प्रसाद बनतो. आणि चण्याने जर दारूची संगत केली तर त्याचा चकना बनतात चकना नाही का. म्हणून संगत कोणाची करू होई याचो प्रत्येकाने विचार करू होय बुवा. बुवाने मगाशी सांगितलं की काय सांगितलं आपल्या कुलदेवतेला विसरता कामा नये बुवा. आज आपले कुलदेवता आणि ग्रामदेवतेला विसरता कामा नये निश्चितच बरोबर आहे बुवा. पण आज अशी परिस्थिती झाली बुवा गावात घरातच कोण राहत नाही. प्रत्येकात एक जिला जोडप्या गेला मुंबई जिलव गेलो मुंबई नाही का. घरात हा कोण बघू देवा बघू कोण हा नाही काय. जेव्हा टाळ मारून जो तो आपलं मुंबई का कामा कामानिमित्तानं आणि जेव्हा गणपती वगैरे येणार दसऱ्या वगैरे येणार सुनेक जेव्हा घेऊन येणार तेव्हा दरवाजा खोलल्याच्या नंतर असतावी तर सामान पडलेलं असताना सुन विचारणार सासऱ्यांका बाबा नो आपला देव कुठे आहे. मग बाबा बघून बघून घेतलो अकडे तकडे बघतलो तसं बाबा उंदरांनी नेऊन मग मोरियत टाकलेलो असतो. मग बाबा सांगतो स्वतः कळ तो काय मोरियत नाता काय परिस्थिती इली बुवा नाही काय. म्हणून आपण कर्म चांगलं करा आयुष्यामध्ये त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर की नाही बुवा. स्वर्गामध्ये सर्व काही आहे पण मृत्यू नाही. गीतेमध्ये सर्व काही आहे पण खोटा नाही. आणि ह्या जगामध्ये सगळं काही आहे पण माणसाला धीर नाही. कोरोनाने बुवांना सांगितलं कोरोनाने सगळ्यांना शिकवलं ना नाही काय. मका सांगा 14 दिवसच क्वारंटाईन का केल्यानी 14 दिवसच का क्वारंटाईन 15 दिवस का नाही केल्यानी. तर पण 14 दिवसाचा का केला तर प्रभू रामचंद्राने 14 वर्ष वनवास भोगला. तो वनवास फक्त आपण 14 दिवस भोगून बघायचो आपल्यावर काय परिणाम होता. मग कौला मोजूची कि वाशे मोजूचे ते तिने ठरवू जा नाही का बुवा. स्वतःचे भाव सुद्धा गडग्यावर तकडे पाणी ठेवी तू ते बाहेर जा. हा काय काय जर वाड्यात होते शेण काढीत तकडे नाही का बुवा. 14 दिवस शेण काढता नाही का बुवा. नवऱ्याचं कोरोना झालं तर बायको तकडे सांगता हे बाबू पप्पा इथे काय बघ तकडे वाड्यातच राहू सांग काय परिस्थिती. म्हणजे स्वतःची बायको सुद्धा नवऱ्यात विचारत नव्हती. कोणामुळे इली पाळी कोरोनामुळे नाही का बुवा. पण बुवांनी सांगितलं की आज आपण किती जरी काय केलं तरी आपल्या आई वडिलांचा विसरता कामा नाही काय बुवा. या जगामध्ये तिघांचा कधी कोणी विसरू नको. एक म्हणजे ज्यावेळी आपण अन्नाचा पहिला घास ज्यावेळी आपण मुखामध्ये घालतो त्यावेळी त्या शेतकऱ्यांचे आभार मानायला कोणी विसरू नका. ज्यावेळी आपण रात्री अंथरुणावर गाढ झोप घेतो त्यावेळी त्या हातावरती पंचप्राण घेऊन त्या देशाची सेवा करणाऱ्या शूरवीर जवानांचे आभार मानायला कधी विसरू नका. आणि ज्यावेळी आपण सकाळी अंथरुणावर उठतो त्यावेळी आपल्या जन्मदात्र्या आई वडिलांना कोणी विसरू नका. जन्मदात्र्या आई वडिलांना कोणी विसरू नका. कारण हे आहेत म्हणूनच आपण या जगामध्ये सांगू जातो नाही काय. देवदेवता आपल्या पाठीशी आहे पण जोपर्यंत आपण देवदेवतांची सेवा करतोय तोपर्यंत आपण चांगले आहोत. आज आई वडिलांना बुवा वृद्धाश्रमात पाठवणारे अनेक आहेत. आता तर ताजं उदाहरण घ्या बुवा डॉक्टर गोधमगावकर यांचं निधन झालं. दोघाही मुलांना त्यांनी चांगलं शिक्षण दिलं. अमेरिकेमध्ये डॉक्टर आहेत दोघही अमेरिकेमध्ये डॉक्टर आहेत दोन्ही मुलगी आणि मुली डॉक्टर आहेत अमेरिकेमध्ये.
पण अमेरिकेमध्ये शिक्षण ज्यावेळी घ्यायला गेले त्यावेळी त्यांची आई सुद्धा मरण पावली गोवा. त्यांची आई मरण पावल्याच्या नंतर दोघा तो एक झील गावात गेलो नाही. त्यावेळी त्यांना वृद्धाश्रमात गोवा ठेवण्यात आलं. एवढा पैसा कमवून काय फायदा झालो? वृद्धाश्रमात ठेवण्यात आलं आणि त्याच्यानंतर सुद्धा परवाच्या दिवशी बुवा म्हटलं वाटतं त्यांचं निधन झालं. आणि तेव्हा सुद्धा एकही मुलगा बुवा त्यांना अग्नी देण्यासाठी या बुवा हजर नाही. मग काय उपयोग अशा मुलांना जन्म देऊन? म्हणून बुवा सांगतो एकच सांगेन, संततीचं लायक असेल त्याच्यासाठी कमवून ठेवायची गरज नाही. संततीचं लायक असेल तर त्याच्यासाठी कमवून ठेवायची गरज नाही. तो स्वतःच्या इमतीवरती कमवल्याशिवाय राहणार नाही. पण संततीचं नालायक जर जन्मा दिले तर त्याच्यासाठी मुळीच कमवून ठेवू नको. कारण अशी संतती आपल्या आई वडिलांच्या समोर आपल्या इष्टेची आग लावण्यासाठी आग लावल्याशिवाय राहणार नाही. तर सत्य सत्तेचा जोरदार टाळ्या वाजवा. आपण काही जरी करता बोल बुवा, आपण सांगतो की या जगामधून ज्यावेळी वृद्धाश्रम नाहीसा त्यावेळी आपला भारत देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. पण बुवा असे कर्मदळीतरी ज्यावेळी मुलं जन्मायला येतात त्यावेळी त्यांना वृद्ध आई वडिलांना जेव्हा सहारा देतात तो बुवा फक्त वृद्धाश्रम देतो. म्हणून त्या वृद्धाश्रमवाल्याने सुद्धा बुवा उदंड आयुष्य लाभू अशी प्रार्थना परमेश्वरा चरणी करतोय. कारण अशी मुलं ज्यावेळी आपल्या आई वडिलांना सोडून देतात तेव्हा फक्त त्यांना आधार देण्याचं काम बुवा वृद्धाश्रमच करतात. नाही काय? आम्ही फक्त सांगण्याचं कार्य करतो. नाही का? अतिशय आणि अतिशय सुंदर बुवा या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी धनाजी मोडकर याचकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वीकारतोय. त्याचप्रमाणे साहिल घाडी याचकडून सुद्धा हे 101 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाखला धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय. सन्माननीय श्रीराम सेवा मंडळ मुंबई यांच्याकडून हे माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वीकारतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे नारायण घाडी यांच्याकडून आमचे पक्वाद श्यामदाम यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वीकारतोय, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वो चांद अधूरा है सितारों के बिना, चांद अधूरा है सितारों के बिना, गुलशन अधूरा है बहारों के बिना, समुद्र अधूरा है किनारों के बिना, और हमारा तुम्हारा जीना है माँ बाप के बिना, माँ बाप के बिना, माँ बाप के बिना. आई वडील जोपर्यंत आपले दैवत आपल्या घरामध्ये तोपर्यंत बुवा कोणाची विषाद लागणार नाही आपल्याकडे वाकडे नजरेने बघण्याची. पण ज्यावेळी आपले आई वडील ज्यावेळी निघून जातात ना त्यावेळी बुवा संपलेला असतो विषय. नाही काय? आपल्या कोणी विचारत नाही. आज प्रभू रामचंद्रांचं कुळ बुवा आपण आपण या ठिकाणी सांगितलं. आज काय काय बुवा आपल्या वडिलांचं नाव सुद्धा सांगत घाबरतं. नाही काय? हो, त्या दिवशी एक सातपंची यायच बुवा दरवाज्याच्या समोर येऊन बापूस बसलो होतो. कधी आयुष्यात तिने वारकऱ्यांच्या दारूच्या बाटल्या शिवल्या नाही. पण पोरगो नालायक जन्मा गेलो. पोरगो दारू पिऊन दिल्याच्या नंतर बापूस विचारता रे बाबा असो काय केलंस रे, काय मी काय केलंय, मी काय कमावलंय, तू काय करतस? हा, तो पोरगो बापसात सांगता, बाबा तू माझ्यासाठी केलंस काय? बाबा तू माझ्यासाठी केलंस काय? आता बापसान केल्यानंतर ते कसा होता? हा, नाही का बुवा, ही परिस्थिती आज अशी इली आहे. नाही काय? आज जगामध्ये फाटक्यात जास्त किंमत आहे. जेवढा फाटलेला त्याका जास्त किंमत. बुवानी मगाशी सांगितले नि काय एवढा ढोपरा पर्यंत पॅन्ट दिली. नाही का? हळूहळू वर इली. माणूस अर्ध मोकळ होत चाललो. नाही काय? सातपंचाळीस सांगता सगळ्यांना दारू खाल्यात पितो शेर. हे फाडून टाकीन, हे फाडून टाकीन. अरे फाडून कधी तो टाकतला? जैन माती उघडी येते बंद कर. नाही काय बुवा, काय परिस्थिती आली. नाही काय? नको असला जीना. नाही काय? बुवा म्हणून सांगतो पैसा मनुष्याला वरती घेऊन जाऊ शकतो पण पैशाचं बांधलेलं गाठोड कोणी वरती घेऊन जाऊ शकणार नाही. बुवा पैशाची जरी गादी जरी केल्या तरी तो त्या गादीवर बुवा शांत झोप लागावशी नाही. हो लागा, अजिबात नाही लागा. त्याला टेन्शनच असताना दाखवून माजवला कोण मला कसा. त्या दिवशी बुवा अशी एक गंमत झाली. एका माणसान वाढदिवस साजरा केला ना आपलो. एका माणसानं वाढदिवस साजरा केला. फुलाचा धंदो होतो त्याच्या, गुलाबाच्या फुलाचा धंदो होतो. वाढदिवस मस्त तो हंतरल्या ते फुलाचे पाकळे गुलाबाचे आणि त्याच्यावर वाढदिवस साजरा केला ना आपल्या बायकोचो. शेजारी जळाप लागली म्हणाले अहो काय म्हणताय तुम्ही? बाजूवाल्यानी बघा कसा आपल्या बायकोचा वाढदिवस साजरा केला, गुलाबाच्या पाकळ्या हंतरल्या आणि त्याच्यावरती वाढदिवस साजरा केला. तो म्हणाला गो गुणग्या जरा थांब.
ते तो गुलाबाचो धंदो म्हणून त्यांनी गुलाबाचे पाकळे हरतरले आपलो धंदो कसलो आपलो मिरचीचो धंदो त्याच्या हरतरू या
औषध पाज, तिने आपला औषध पाजल्या बरोबर ना, औषध पाजल्या, औषध पाजल्या बरोबर वेगळा काय झाले नाही. तुमच्या सारख्या त्यांचे पण आज लपडा होता. परत या डॉक्टरांकडे गेले आणि म्हणाले डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब काय करा, माझी आता ना जरा जिभेची चवच गेलेली आहे, चवच गेलेली आहे. म्हणाल त्याच्यावरती काय औषध आहे का? डॉक्टरने कंपाऊंडरवर, हे कंपाऊंडर जर त्या तीन नंबर दोन नंबर रॅक मधून तीन नंबर बॉटल काढा, त्याच्यातले दोन थेंब डॉक्टरना पेशंटला पाच जरा चव्हाण बुवाना. बुवानी त्या पियाल्या बरोबर शिशी काय रे म्हणा, ह्याच्यात काय भरलंच काय, अरे औषधा काय म्हणाल पेट्रोलला. डॉक्टर म्हणाले चव इली ना जर 200 रुपये दे. परत 8 दिवस कसे तरी घातल्या, कारण 200 रुपये गेले ना बुवाचे, 200 रुपये गेल्याबरोबर परत 8 दिवस कसे तरी घातल्याने मी परत त्या डॉक्टर कडे गेले. डॉक्टरला म्हणतात डॉक्टर साहेब माझ्या आता ना डोळ्याने ना सध्या दिसायचं कमी झालंय, चष्मा वाढलाय काय माझ्या डोळ्याचा जरा बघा. डॉक्टर म्हणाले सगळ्या रोगावर माझ्याकडे औषध, फक्त डोळ्यात दिसत नाही ह्याच्यावर माझ्याकडे औषध नाही, ही तुमची 1000 रुपये घ्यावा आणि आपल्या घरात जावा. असा करून डॉक्टरने ह्याच्या हातात 500 रुपये ठेवल्यात. 500 रुपये ठेवल्याबरोबर म्हणतात चव्हाण बुवा म्हणतात हे 1000 रुपयाची नोट नाही, ही 500 रुपयाची नोट आहे, माका फसवत. डॉक्टर म्हणाले इली ना तुका नजारी, नजारी इली ना पहिले 500 काढ माझे. म्हणजे असे करून त्यांनी कशी शेंडी लावल्याने या डॉक्टरांना, म्हणजे भारी ना. ती बघते तरी बाई इल्लेलं त्यांचं नाव माहितीये ना, या नवीन नाव काढलंय ना. सन्माननीय विलास भुरव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी स्वीकारतोय. त्याचप्रमाणे सखाराम घाडी यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेले स्वीकारतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय तुकाराम गुणाजी घाडी आमच्या प्रमोद गाडी बुवांचे बंधू यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्याचप्रमाणे कुमार अन्वय पुष्पराम, अन्वय पुष्पराम चिन्मय दिशांक भाचे कंपनी बघा बाजू बसले म्हणून किती फायदा झालो असतो माझा. संगत शेवटी संगती महत्वाची आहे. यांच्याकडून हे माझ्यासाठी 101 रुपयाचं लाखमोलाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. या ठिकाणी गजराच्या माध्यमातून निश्चितच आपल्या जेवढ्या काही इच्छा आकांक्षा तेवढ्या सगळ्या पूर्ण करण्याचा दोन्ही बुवा प्रयत्न करतील, कारण कार्यक्रम उशिरा झाल्यामुळे लपडा झालेला आहे. बाकी काही टेन्शन घेऊ नको, उद्या सुद्धा कार्यक्रम दोन्ही बुवा नाही. धन्यवाद. Thank you.
त्या जातात तिकडे माझे वर्गमित्र बुवा माझे वर्गमित्र सन्माननीय मोडकर त्यांच्यासाठी इथं जोरदार आहे त्यांच्यासाठी आता जिंकली म्हणून चालत ना बुवा एका वर्गात आम्ही होतो माझ्याकडे बघा आज कोणी सांगितलं की आपलं वय 52 वर्ष नाही का वय जास्त सांगता कामा नाही माझा 46 झालंय 46 म्हणजे हाफ सेंचुरी च्या अजून अगोदर आहे मोडकर साहेब माझ्या बाजूक बसा ना म्हणजे त्यावेळी आम्ही एका बँचवर बसलेलो आहोत पण आता जर बसलास ना माझ्या बाजूक बरोबर बरा वाटत माझा बटन असा ना गारपकन फिरवतात काय माहिती आपल्या घरातली बटन मिक्सरची जी बटन असतात ना एकदा फिरवलं की मग संपू वाटत नाही का पण ही बटन अशी स्वप्न असतात ना जरा अशी फिरूची मनकर साहेब या छत्रपती शिवाजी महाराजाने त्यांनी प्रभू रामचंद्रांना या ठिकाणी वंदन करतोय व्यासपीठावरती उपस्थित माझे वर्गमित्र सन्माननीय मोडकर साहेब त्याचप्रमाणे माझ्या गावाला बसून वाजेला बसले माझे गुरुबंधू सन्माननीय प्रभूजी घाटीबू आणि आज माझ्या जोडीला असणारे माझे प्रतिस्पर्धी बुवा सन्माननीय विनोदजी चव्हाण बुवा भरपूर वर्षाची माझी इच्छा होती की या बापाच्या गावामध्ये येऊन त्या प्रभू रामचंद्राची कुठेतरी सेवा करावी एवढी बापाची अपेक्षा माझी होती तरी या देव मानकरी प्रासादिक भजन मंडळानं मला या ठिकाणी ही संधी उपलब्ध करून दिली आहे पुरस्कार या मंडळाचे राष्ट्रात आभार व्यक्त करतोय निवडणुकीच्या रामनवमीमध्ये या ठिकाणी मला येता तरी आढळलं नसतं तरी रामनवमीच्या उत्सव निमित्त मला या ठिकाणी चार मंडळीचं असेल तेवढे चार आमदार मी माझ्या समोर घेऊन आलेलो आहे आणि दोन खासदार या ठिकाणी घेऊन आलेलो आहे या चार आमदारांच्या साथीने मी या ठिकाणी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करतोय या घाजीवाडीला एकदा 100,00,000 शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय तरी मी माझ्या पुढील कार्यक्रमाला 12 मतीला गावाला
या ठिकाणी वर्गमित्र सन्माननीय शंकर मोंडकर या ठिकाणी माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं म्हटल्याच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे मृदंगमणी दिगंबर घाडी यांकडून सुद्धा माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं म्हटल्याच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. धन्यवाद. Oh, my God.
Thank you.